चाल का चाल मग लवकर चाल हळू हळू जायचं ग हो ना आरामात चालशील चाल चाल बाई शेरो शायरी सुद्धा मार्मिक होती।
पण काऊन वाघ मारे साहेब, तुम्हाला वाघ चावण्याची ऐवजी कुत्रा चावला का काय जी? अगे मां, ओ वाघ मारे, उंदीर मारे, वाघ मारे, असं का म्हणतो मी? माझे मायबाप हो, या शाहीर साहेबांना मी एवढी सुंदर उपाधी दिली, म्हटलं शाहीराचं नाव जिकडे तिकडे लौकिक आहे म्हणाली, आज आज म्हटलं ज्ञानेश्वर शाहीर म्हणजे काय जी? म्हटलं चांगले चांगले, म्हटलं शाहीर लोक त्यांना भीतात. शाहीर साहेब, तुम्हाला असं वाटते का तुमची स्तुती केली तुम्हाला चन्नेच्या झाडावर चढलं चढवलं म्हणजे तुम्ही खूपच ज्ञानीवंत झाले? अरे माणसानी वायात बोलल्याने शायरी होत नाही, माणसाची वायात बोलल्याने शायरी होत नाही. आणि म्हणता काय की इथे येऊन म्हणते चांगले चांगले शाहीर म्हणते कार्यक्रम दाखवून गेले म्हणजे इज्जत करून जातात म्हणते. मी बाई अशी आहे की मी दुसऱ्याला मान देतो माझे मायबाप हो. या शायराला मी काय बोलली म्हणते मुजोरी करायची नाही म्हणते. मी कोणती मुजोरी केली? ए ज्ञानेश्वर, मी कोणती मुजोरी केली? पहिल्या राऊंड मध्ये जर एवढी औकात दाखवायची असेल तर हे सुरमा होय म्हणलं चांगल्या चांगल्याने पाणी पाजते तर तू किस घेत की मुली ये सुरमा होय चांगल्या चांगल्याने पाणी पाजते तर तू किस खेत की मुली आहे? समजलं का? तुला काय वाटते आवबे लड्डू ना जावबे लड्डू वाला समजून राहिलास का? समज म्हणतेस का नाही? म्हणताय काय? मला म्हणते शास्त्र पुराण जमत नाही. माझे मायबाप हो तुमच्या चरणावर माझं डोकं आहे. मी कधी म्हणाली की मला शास्त्र पुराण जमत नाही? एंगाळ फुकण्या, एंगाळ फुकण्या. मी कधी म्हणाली मला शास्त्र पुराण जमत नाही? मी म्हणाली आजकालच्या लोकांना शास्त्र पुराण सांगून काय अर्थ नाही. अरे तुला सांगायचं असेल तर इतिहास सांग, विज्ञान सांग. हे बसलेले नवीन पिढी तुझ्या पुराणाचे वांगे घेतील का? नाही. म्हणजे तुला काय वाटते तू एवढा मोठा तुर्रम खान शाहीर झालास तर तुलेच पुराण येते का? आणि या शाहीरच्या स्टेजवर मी उभी झाली तर काय गोळ्या खेळासाठी उभी झाली का मी? आणि म्हणतात काय, अरे ज्ञानाची कारण मी शाहीरी फोकणाऱ्या झोडत नाही. ज्ञानेश्वर शाहीर, अरे ज्ञानाची करीन मी शायरी फोकणाऱ्या झोडत नाही. आणि तू करतो शायरी, तू करतो शायरी. हा म्हणताय काय, ज्ञानाची करीन मी शायरी फोकणाऱ्या झोडत नाही. आणि शांतीनं बोलते ही सुरमा पुळ्या कधी सोडत नाही. आणि ज्ञानेश्वर शाहीर तू करतो शायरी, ज्ञानेश्वर शाहीर तू करतो शायरी तर हे सुरमा काय भाड झोकत नाही. तुला काय वाटून राहिला? आणि म्हणून म्हणायचं आहे की लोहा काटा जाता है फौला हत्यारी से. अरे वा, की लोहा काटा जाता है फौला हत्यारी से और कहच काट जाते हैं हीरे के हिरकनी से और बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से. सही बात है, बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से और सवाल किए जाते हैं ज्ञान के धनी से. और क्या बात है शायर उंदीर मारे जी, अरे वाघ मारे. और क्या बात है शायर वाघ मारे जी, अरे तुमने तो मेरे सवाल का जवाब दिया बड़े ही परेशानी से. तुमने तो मेरे सवाल का जवाब दिया बड़े ही परेशानी से. शाहिर ज्ञानेश्वर घाम फुटला का? घाम एवढा मोठा प्रश्न ऐकल्या बरोबर काऊन फुटला का घाम? म्हणलं तुम्हाला काय वाटते तुम्हालाच बोलतात का? बोलता मलाही येते पण मी विचार करते की आया बहिणी बसल्यात काय बोलायचं आहे बाबा. नाही का नंगर शायरी केल्यानं शायरी होत नाही माझे मायबाप हो, पण या शायराला नंगाळकीवर गेल्याच परत जमवतच नाही. हा बोलता येत नाही ढंगाचे तांदळाले तांदूळ म्हणते नाही तांदूर म्हणते तांदूर. पा बाबा तांदूर. आणि शायरीचं प्रबोधन का ना सांगते लोक आयले पा ना. हा शाहीर हा सोय प्रबोधन तांदूर. हो आपल्या घरी तांदळाचा भात कशी तांदळाचा नाही खातस सांग तू? अरे वा एंगाळ फुकरिया. म्हणते काय प्रश्न विचारला या शायराले माझे मायबाप हो. मी म्हणाली दोन मित्र होते. ऐक ओय कानफाड आपल्या कानामध्ये तेल टाक गरम करून आता चांगला. समजलं? म्हणून डबल सांगत आहे दोन मित्र होते. एक मित्र आरडाओरडा करत होता. कसा? एक मित्र आरडाओरडा करत होता तर दुसऱ्या मित्राला वाटलं की याला प्रेमाचं प्रकरण झालेलं आहे. ओके मां, प्रेम पीडा झालेली आहे तर तो दुसरा मित्र एका झाडाची फांदी तोडतो आणि त्या मित्रासोबत लग्न लावून दिलं. त्या फांदीचं फांदीचं नवरी म्हणून त्या मित्राला देते. तर तो मित्र काय म्हणतो की मी इथेच थांबेन आता ह्या फांदीला घेऊन कारण ही माझी बायको झालेली आहे. पण पाहताच काय तर तिथे एक महल तयार होतो. अगं बाई एक महल तयार होतो
आणि त्या महालातून एक वृद्ध माणूस आपल्या मुलीला घेऊन बाहेर निघतो. एक वयोवृद्ध माणूस आपल्या मुलीला घेऊन बाहेर निघतो आणि त्या तो माणूस त्या माणसा पोराला म्हणतो की हे घे तुझी पत्नी, ही घे तुझी पत्नी आणि हिच्यासोबत तुला राहायचं आहे. तेव्हा तो दुसरा मित्र त्या मुलीला घेऊन आपल्या गावाला जायला निघतो. तर तिथे मोठा नगर तयार होतो, मोठा मालदारा तो नगर तयार करून देतो. तर ज्ञानेश्वरजी तुम्हाला विचारायचं होतं की त्या नगराचं नाव काय काय आणि ती राजधानी कोणती. तर का सांगता दोन डोळे फाडू फोडू का तुमचे डोळे. माझा प्रश्न इतिहासातला होता माझे मायबाप हो, हा शायर का एवढा तुर्रम खान झाला का जी. इतिहास आले बदलवणारा हा शायर का तुर्रम खान होऊन गेला. दोन डोळे सांगते आणि त्या दोन डोळ्यामधून म्हणते एका डोळ्याचं लग्न लागते. तर मला सांगा डोळा तोडते का जी माणूस. नाही तोडे. डोळा तोडते टाकायचं तोंडामध्ये गू चांगला धरू धरू. हो ए ज्ञानेश्वर डोळा असा उपडून फेकतून का आपण बाहेर. नाही मी काय म्हणाली फांदी तोडली तू म्हणतो डोळ्याचं उदाहरण देते. मग मला सांग डोळा म्हणजे फांदी होते का. कोणत्या इतिहासात दाखव बरं मला प्रूफ करून तू. नाही नाही आणि डोळा फांदी होते का असं तर दाखव. हारली तुला आजची शायरी बिलकुल. नाही तर मी दाखवतो तुला प्रूफ करू इतिहासातलं उत्तर. आणि मला म्हणते बाई सुरमा सांगते म्हणते तू सुरमा होईस का हात लावून कोठी दाखवतेस. तर एंगाळ फुकण्या मी सुरमा नव्हे. हा देह आहे मातीचा देह आहे समजलं का. पण माझं नाव आहे सुरमा सुप्रसाद बारसागडे. समजलं का. माझं मला फक्त नावाने ओळखलं जाते ह्या देहाला ओळखलं जात नाही. मी सांगू शकत नाही की मी सुरमा आहे सुरमा आहे. इथेही ना लावू शकत इथे ना लावत नाही इथेही ना लावत. समजलं का. पण नाव हे जे लोक अविनाश दादा ओळखते सुरमा म्हणून बाबा बरोबर आहे ना. हे सगळे बसलेले लोक ओळखते. तुम्ही मला कशाने ओळखता. तुम्ही मला कशाने ओळखता. सुरमा नावाने ओळखता ना. पाहिलं का. माझ्या नावानं ओळखतात. हे नाशिवंत शरीर आहे शरीराला कोणी विचारत नाही. काय वाटते तुले चबर चबर करताय ते म्हणलंस का. बापरे करणी म्हणजे म्हणते पत्नी. कस आणि म्हणते मन आला म्हणते मग तिकडून म्हातारा म्हणजे मन. आणि मला सांगा ह्या माणसाचं मन म्हातारा होते का जी. जी बुढे माणसं बायका करते जी दोन दोन चार चार. मन हे चंचल आहे. कोण कहते हे बुढे इश्क नाही करते. बुढे भी इश्क करते पर कोई शक नाही करते. तर मग मला सांगा बुढ्या माणसाचं मन जर बुढं झालं असतं त्यानं दुसरी बायको केली असती का. नाही. आणि नगर म्हणजे म्हणते कानपूर एंगार फुकण्या दाखवतो मले. आणि त्याची राजधानी दिल्ली. तर दिल्ली कोणती. तर हे दिल्ली. हे दिल्ली म्हणते मनाची दिल्ली. तर मला सांगा कान काय ह्या मनामध्ये आहे का जी. नाही नाही नाही. अरे 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 हड तू या शायरीवर. काही ढंगाची न रंगाची नाही तुझी शायरी. तुले काय वाटून राहिला. आणि म्हणून म्हणायचं आहे अरे ये क्या संदेश देगा दुनिया को इसे है तो अक्कल का उड़ी भर की नहीं. अरे ये क्या संदेश देगा दुनिया को इसे है तो अक्कल का उड़ी भर की नहीं. और झूठ मुहूट के बनता पुजारी पुजारी तू जिगर का नहीं. आखरी 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 नेस्त मजा येते बढ़िया. बसा जाऊ नका जेवण खाऊन देता येईल लमचारे मंगची मंग पाहून. तर म्हणायचं आहे शाहीर साहेब म्हणतात काय मन आणि कानपूर तो म्हणजे नगर म्हणजे कानपूर आणि राजधानी म्हणजे दिल्ली. हा दिल दिल्ली म्हणजे कोणती. हा दिल तर दिला म्हणजे कानपूर कान राहते आणि मन कान बुड्ढा होते. काही नाही जमलं शाहीर साहेब. आणि म्हणून म्हणायचं आहे की ये क्या हा संदेश देगा दुनिया को इसे है तो अक्कल का उड़ी भर की नहीं. अरे ये क्या हा संदेश देगा दुनिया को इसे है तो अक्कल का उड़ी भर की नहीं. नहीं और झूठ मुहूट के बनता पुजारी पुजारी तू जिगर का नहीं. और आस लेके जाता दर पे नियत तेरी दर की नहीं. नहीं नहीं आस लेके जाता दर पे नियत तेरी दर की नहीं. और समझते हैं समझने वाले ज्ञानेश्वर शाहिर तू किस कदर का नहीं. अरे गधे को जितना बतावे ज्ञान उतना ही हिलाता है ज्ञान. बाप रे गधे को जितना बतावे ज्ञान उतना ही हिलाता है कान. करके तो बुरी दशा में है यारो हमारा हिंदुस्तान. क्या बात है. शाहिर साहेब माणसाना उडवा उडी करू नये. माणसाना उडवा उडी करू नये. मी म्हणतो इतिहासात ना तुम्ही म्हणता आत्मानुभवातलं. अग्गे मा मी सांगतो इतिहास ना तुम्ही सांगता आत्मानुभव. जमल
आई कमला अन मोरेश्वर शाहीर म्हणजे का हस्ती आहे जी आमचे गुरु आहेत ते गुरु अन त्यांनी बदनाम करायला लागले तुम्ही असे हेंदळखाना करून हेंदळी शायरी करू करू पुरी बदनाम तर करायला लागले तवाची पाहिजे नंगाड शायरी पाहिजे बस एवढंच दुसरं काय पाहिजे आणि म्हणून म्हणायचं आहे शायर साहेबांना गाणं म्हणलं माझे माय बाप हो आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे जमलं का जी नाही जमलं असंच कायले तोड देतात हागवून भरवासाठी तोड देता ए मामा कुठे गेली ते वरची वाले ठेकत गोष्टी लाख्या टक्क्याच्या झोडता फक्त आणि म्हणते काय बाई म्हणते पोकळ कचोऱ्या होत म्हणते बाप पोकळ कचोऱ्या आणि म्हणते तुझ्या खुर्मा केल्याशिवाय राहणार नाही म्हणते तेरी औकात आहे का मेरी खुर्मा बनाने की खुर्मा म्हणजे तेरी औकात आहे का मेरी खुर्मा बना की कहीं ना चाहूंगी कि चांदी पे चढ़ाया सोने का पानी चांदी पे चढ़ाया सोने का पानी तो चांदी खा लेती है बाप रे चांदी पे चढ़ाया सोने का पानी तो चांदी भी सोने को खा लेती है अरे औकात के बाहर जाएगा ज्ञानेश्वर शाहिर औकात के बाहर जाएगा ज्ञानेश्वर शाहिर तो ये सुरमा है तेरे जैसे को धो लेती है तुला काय वाटलं फुकटच्या कंचा अरे रंग में रंगा है तू हम भी कच्चे गुरु के चेले नहीं ज्ञानेश्वर शाहिर रंगों में रंगा है तू हम भी कच्चे गुरु के चेले नहीं नहीं और फौलाद है सीने में मिट्टी के हम ढेले नहीं अरे फाड़ देंगे बीच में से तुम्हें ज्ञानेश्वर जी फाड़ देंगे बीच में से तुम्हें ज्ञानेश्वर जी क्योंकि हम भी कोई गांडू भड़वे की औलाद नहीं हम भी कोई गांडू भड़वे की औलाद नहीं क्या बात साहेबांनी मला प्रश्न विचारला कसा कसा मने बाई मने आय एम ऍग्रीकल्चरल स्टुडंट बाप रे ज्ञानेश्वर कोणता कचऱ्याचा स्टुडंट होस तू कचऱ्याचा तांदूळवेचा तांदूळवेचा आय म्हणजे तुला काय वाटत म्हणजे तुले सगळे ज्ञान आहे तू शिकलायस ना मी काय अंगठा छापाव का मी काय अंगठा छापाय का म्हटलं म्हणते बाई म्हणते कांद्याचा म्हणते शास्त्रीय नाव सांग आणि अजून कशाचा पालकचा कोथिंबीरचा ना लसूणचा तर ऐक आणि लिहून ठेव कोथिंबीरचं शास्त्रीय नाव आहे कोरिअँड्रम सॅटिव्हम ओ शायर साहेब कोथिंबीरचं नाव आहे कोरिअँड्रम सॅटिव्हम आणि लसूणचं शास्त्रीय नाव आहे एलियम सेटिवम एल कांद्याचा आहे एलियम सेपा पालकचा आहे स्पिनॅसिया ओलेरोसिया आणि अद्रकचा आहे झिंजीबर ऑफिसिनेल झिंजीबर ऑफिसिनेल आणि सांगजो येतं नाकानं बिलकुल खरं आहे म्हणून उत्तर हा तू शाहीर आहेस ना तर पाहतो तू किती खरा औकातीचा आहेस तर आणि मी नाही तर सुरमा वय नाही तर आता माझा प्रश्न आहे तुला तुझ्या शास्त्रीय नाव काय तर सांगजो बरं तुझं ज्ञानेश्वरचं शास्त्रीय नाव काय तर सांगजो अगल्या राऊंड मध्ये आणि माय गाणं काय तर ऐक आता तू बिल्कुल मस्त पैकी अरे कच्ची कली हूँ कवारी हूँ मैं जब तेरी जवानी आग है
चिराग है, तो मेरी जवानी चिराग है। Thank you.
जाए तो ये सुरमा का तड़ाका देख ले देख ले। यार दाखो का जी मजा, किसका 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 यार दाखो का मजा दाखो। तुले का वाटते तुला तुला काय वाटते? ही सुरमा, ये सुरमा है, ये सुरमा मामूली नहीं, इसकी जड़ खोल गई है ज्ञानेश्वर। ये सुरमा मामूली नहीं, इसकी जड़ खोल गई है। और तू तू तोड़ नहीं सकता क्योंकि तेरे कुल्हाड़ को धार नहीं है। अरे खुद को शक्तिमान समझने वाले मेरा बाल भी बाका नहीं कर सकता। नहीं नहीं नहीं, खुद को शक्तिमान समझने वाले मेरा बाल की बाका नहीं कर सकता। ए ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, अरे तू हाथ की बात छोड़, तू हाथ की बात छोड़, अरे दांत से भी मेरा तू कुछ उखाड़ नहीं सकता, दांत से भी मेरा तू कुछ उखाड़ नहीं सकता। माझे माय बाप हो, मी काय बोलली होती का या शायराला? नाही नाही, तुमच्या चरणा मार डोकाय माझ्या आया बहिणी बसल्या आहेत, बोलली होती पहिल्या लाड मध्ये काहीच नाही। या शायराला माझ्या वाटी जायची गरज काय होती? माझ्या वाटीला जायची गरज होती? मी काय बोलली ज्ञानेश्वर तुम्हाला, काय बोलली होती तुला मी? म्हणते पोकळ कचोरी मुजोरी नको करू, तुले दाखव का माय मुजोरी, तुले मी बाई होय, मी मला असं वाटते चल बाबा व्यवस्थित बोलायला पाहिजे, पण तू जर का वरचा वाटीत असेल तर मी का अशीच राहू का माय? नाही अशीच राहू का? म्हणून म्हणायचं आहे, अरे बात ज्ञानो की करना तू सिखले हे ज्ञानेश्वर। अरे ये सुरमा का तड़ाका देख ले, ओए ये सुरमा का तड़ाका देख ले, अरे उखाड़ना है जो उखाड़ ले, ये सुरमा का तड़ाका देख ले, उखाड़ना है जो उखाड़ ले। तुझे कर दूंगी ये गोंड खैरी में फ्यूज, करो करो फ्यूज। तुला काय वाटून राहिला? पुरे तारा बिर उपळवापळस करतो मी बुढा पासूनचे, हे मी मोठी मुजोर बाई आहे, हे हे माय वाटले जायचंच नाही बिलकुल, समजलं का? गणेश सावटकर यांच्याकडनं सुद्धा 50 रुपये सप्रमेटर पार्टी आभारी म्हणून म्हणायचं आहे का समोर? देखी
बाहेर आओ फेक तिकडा गोंड खैरी च्या बाहेर फेकाचा बिलको फेक तिकडा कसा कसा पर कैसे कैसे ज्ञान से ज्ञान से हां ज्ञान के ठोकर से बिल्कुल बराबर असं तसं नाही हां नाही 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 नंगळ खाण्याने नाही बिल्कुल नाही नाही समजलं ना कळलं कळलं कसा कसा अरे बोरा बिस्तर तू अपना उठा ले हे वो कैसे कैसे हाँ हटा सावन की घटा कस ओ शायर साहेब फंदात लागू नका मला मंडळ वाले साहेबांनी एक तास दिलं तुमच्या एक तासात करून दाखवून मी बरोबर माझ्याकडे लेंबळ कथा चालत नाही आपल्याकडे स्वीट बट शॉर्ट चालते सही बात हां कम्मे बम घाम फुटला पाहिजे कसं अरे ये दुनिया अप्यार के किस्से धन्यवाद त्याचप्रमाणे राहुल भाऊ गेडाम यांच्याकडून सुद्धा 100 रुपये मिळाले धन्यवाद
हा राजूजी बांद्रे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये सप्रमेय पार्टी आभारी म्हणून म्हणायचं आहे. निले रंग की इज्जत गमावली. हा यानं बायकोच्या नादानं लुगडच लुगड्यात गमावली असं सोडते म्हणून म्हणायचं आहे. निले रंग की लोकप्रभा यूट्यूब चॅनल तुमच्या समोर गाण्याची रेकॉर्डिंग
लोक जत्रा यूट्यूब चैनल ला आणि लोक प्रभा यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा शेयर करा आणि लाइक करा आणि माझी सुद्धा एक चैनल आहे सुरमा बारसागडे त्या सुद्धा चैनल ला सब्सक्राइब करा ही तुम्हाला विनंती करते आणि आमचे दादा अविनाजी शेवाळे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये सप्लिमेंट आलेला आहे मी आणि माझी पार्टी आभारी म्हणून म्हणायचं आहे समाप्त होता है तो हमारे प्रतिस्पर्धी ज्ञानेश्वर जी वाघमारे शाही स्टेज पर